करंजीच्या सारणासाठी आपल्याला हा मी 100 ग्रॅम रवा घेतलेला आहे, तेवढीच वाटी भरून एक खोबरं घेतलेलं आहे, ही पिठी साखर आहे, ही जाड साखर आहे, त्यामध्ये घालण्यासाठी हे चारोळी आहेत, चारोळी तुम्ही पाहून घ्यायच्यात खौट आहेत की काय कशा ते, इलायची पावडर आहे, ही खिसमिस आहे, खसखस आहे आणि हे शुद्ध तूप आहे. पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. खूप कमी पण तूप घ्यायचं नाही, खूप जास्त पण घ्यायचं नाहीये. खूप कमी तूप झालं तर ती करंजी अशी कोरडी कोरडी होते आणि खाताना फुटते. बऱ्यापैकीच तूप घ्यायचंय आणि आता आपण हा रवा यामध्ये भाजून घेणार आहोत. मी आता सुरुवातीला 2 चमचे शुद्ध तूप घेतलेलं आहे. गरज पडली तर आपण थोडंसं परत अजून घालूया त्यामध्ये. आता मी गॅस थोडासा मिडियम केलेला आहे आणि मिडियम गॅसवर हा आपल्याला रवा खरपूस भाजायचा आहे. 1 ते 1 चमचा तूप मी घातलेला आहे, म्हणजे 100 ग्रॅम रव्याला 3 चमचे तूप घेतलेलं आहे. आता हे तुम्ही सारण करून ठेवलं म्हणजे तुम्हाला हव्या तेव्हा तुम्ही ताज्या करंजा करू शकता. तुम्ही जर हे सारण थंड करून फ्रीजमध्ये ठेवलं तर हे महिना महिनाभर पण राहू शकतं. आता ह्या 10-15 करंजा यामध्ये अंदाजे होतील अशा पद्धतीने मी हे सारण घेतलेलं आहे. हा रवा भाजल्याचा आता वास येत आहे. आपल्याला हा रवा खूप लाल पण करायचा नाही आहे आणि कच्चा पण आपला हा रवा राहायला नाही पाहिजे. आता मी हा एक ताटात काढून घेते कारण पॅन भरपूर गरम असतो आणि आपला रवा अजून लाल होऊ शकतो, म्हणून मी आता हा एका वेगळ्या ताटात काढून घेत आहे. आता आपण 2 चमचे खसखस भाजून घेऊया. थोडी कमी जास्त झाली तरी चालते, पण जास्त खसखस नाही घालायची कारण त्याने झोप येते फार. ही खसखस मी आता मंद आचेवर भाजून घेत आहे. आता ही आपला बदामी रंगावरती खसखस भाजून झालेली आहे. फार आपल्याला खसखस लाल करायची नाही आहे आणि आपण हे या रव्यामध्ये घालूया. गॅस बंदच आहे. हे खोबरं फक्त थोडंसं पॅनमध्ये आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. खोबरं फार भाजायचं नाही आहे कारण की थोडं जर जास्त दिवस आपलं हे सारण राहिलं तर वास येऊ नये, म्हणून हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही खोबरं दुकानातून ताजं खोबरं आणून त्याचंच हे सारण बनवायचं आहे. आता यामध्येच मी हे चारोळे पण थोडेसे गरम करून घेणार आहे, म्हणजे हे वास येत नाही म्हणून ह्याच्यासाठी हे आपल्याला गरम करायचं आहे. आता हा रवा भाजलेला रवा आणि खसखस आणि खोबरं चारोळे आपण एकत्र करून घेत आहोत. आता तुम्हाला जर खव्याच्या करंजा करायच्या असेल तर तुम्ही साधारण 1-50 ग्रॅम खवा जरी असा भाजून यामध्ये मिक्स केला तर त्या खव्याच्या करंजा पण खूप छान लागतात. इलायची पावडर घालत आहे, खिसमिस घेतलेली आहे आणि आपलं सारण बऱ्यापैकी थंड झालं की मग त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. आता आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने मी आता ही अर्धी वाटी साखर घालणार आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड किती हवंय किती नाही त्यावर तुम्ही हे साखर घालायची आहे. पुन्हा कुणाला गुळाची करंजी पण आवडते तर तुम्ही गुळ पण किसून याच्यामध्ये घालू शकता. आता ही साखर मी यामध्ये मिक्स करत आहे. क्रंची लागावं म्हणून ही थोडीशी 1 चमचाभर साखर मी, किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती साखर तुम्ही घालू शकता. आणि हे मिश्रण आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे आपलं सारण करंजीचं सारण तयार झालंय. तयार झालेलं सारण तुम्ही थोडंसं चव घेऊन पाहिजे आहे. तुम्हाला साखर वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही साखर त्यामध्ये घालू शकता.